डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलात कचऱ्याचे साम्राज्य। कल्याण डोंबिवली महानगरपालिका व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्या वापरण्याबद्दल हजारो रुपयांचे दंड आकारते, मात्र या मैदानामध्ये इतकं प्लास्टिकचा कचरा कसा जमा होतो याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होते। दररोज सकाळी शेकडो डोंबिवलीकर या मैदानावर स्वच्छ हवा मिळावी व प्रसन्न होण्यासाठी मॉर्निंग वॉकला येतात, मात्र येथील कचऱ्याचे साम्राज्य आणि ओपन जिमची झालेली दुरावस्था बघून प्रसन्न होण्याऐवजी नागरिकांना संताप येतो। याकडे पालिका लक्ष देणार का? नागरिकांना व मुलांना खेळण्यासाठी स्वच्छ व सुंदर मैदान कधी मिळणार याकडे संपूर्ण डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी विनोद गिरी, डोंबिवली।